खांदा कॉलनी येथे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ओम साई खांदेश्वर महिला व बालमित्र मंडळ यांच्या वतीने खांदेश्वर कोकण महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले होते। यंदाचे या महोत्सवाचे 12वे वर्ष होते। 9 ते 19 फेब्रुवारी या दरम्यान हा महोत्सव खांदा कॉलनी येथील पोलीस स्टेशन समोरील मैदानात रंगला। या महोत्सवात खांदा कॉलनी वासियांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळाली। खांदेश्वर कोकण महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या आणि 12 वर्षापासून उत्कृष्टपणे या महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर सीताताई पाटील यांचे अभिनंदन केले। यावेळी भाजप ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य भीमराव पोवार, ज्येष्ठ नेते सदानंद पाटील, मोतीलाल कोळी, हरिदास वणवे, मिथुन दर्गे, चेतन जाधव, तन्मय सावंत, अमित बोरकर, संकेत गायकवाड, देवानंद म्हात्रे, देवीदास खेडकर, विनायक मुंडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। कुठलंही मंडळ जर असलं, पुढे यायचं असलं तर एखादा अध्यक्ष काम करून चालणार नाही, त्यांना सहकार्याची साथ असते आणि ती साथ सीताताईंना अतिशय चांगली मिळते। सर्वांना बरोबर घेऊन जायचं त्यांची कामाची पद्धत जी आहे, त्यामुळंच त्या नगरपालिकेत नगरसेवका झाल्या, महापालिका नगरसेवका झाल्या आणि त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना महापालिका उपमहापौर पद सुद्धा मिळालं। हे इतकी मोठी महापालिका 5-6 लाख अशी लोकसंख्या असलेली आणि त्याच्यामध्ये इतकं मोठं पद त्याने कष्टानं आणि अति मेहनतीनं मिळवलेलं आहे। छान सुंदर असा महोत्सव साजरा झाला आहे, हजारो लोक त्याचा आनंद उपभोगत आहे। सीताताई तुम आगे चलो, साथ में है आणि त्या दृष्टीनं अतिशय चांगलं काम चाललं आहे। यात तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि या भावी काळात सुद्धा तुमच्याकडे चांगली कामं व्हावीत, असेच महोत्सव साजरे व्हावेत, लोकांना त्या सोयी सुविधा आणि त्यांचे अडीअडचणी सोडवून तुम्ही आणखीन पुढे लोकप्रिय व्हाव्यात, यशस्वी व्हाव्यात अशा तुम्हाला शुभेच्छा देतो। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।